For latest news, programs and updates, subscribe to BR News channel and press the bell icon for notification. एसटी बसमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून बस चालक वाहकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. तिकीट बॉक्स फोडून रक्कमही लुटण्यात आली आहे. अकलूज इथल्या आगाराची टेंभुर्णीवरून अकलूजला येत असलेल्या बसमध्ये चढू देण्याच्या कारणावरून वाद उपस्थित करून चालक आणि वाहकास मारहाण करीत वाहकाजवळील एसटीची रक्कम लुटून त्याच्याकडील तिकीट विक्रीची मशीन फोडण्याचा प्रकार अकलूज लगतच्या 25-4 या ठिकाणी घडला असून संबंधितांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. अकलूज आगाराची MH 14 BT 35 88 ही बस सकाळी टेंभुर्णीवरून परत अकलूजला येत असताना 25-4 या बस स्थानकावर प्रवासी घेण्यास आणि उतरवण्यास थांबली होती. त्यावेळी गर्दी पाहून बस चालकानं या गाडीत 75 प्रवासी झाले आहेत, बाकीच्यांनी मागील गाडीनं यावं असं सांगितलं. त्यामुळं कालिदास चव्हाण या युवकानं चालकास शिवीगाळ केली आणि वाहकास चापटा मारून त्याचा खिसा फाडला. त्याच्या खिशातील एसटीचे 2,100 रुपये घेऊन तिकीट मशीन फोडून निघून गेला अशी तक्रार वाहक विजयकुमार लंगोटे यांनी दाखल केली आहे. हा प्रकार समजताच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेऊन अकलूज पोलीस ठाण्यात फोन करून संबंधितांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.